राज्यात काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना सातत्यानं घडत आहेत. आता नागपुरातली घटना घ्या, एक प्रकारे हिट अँड रनचीच घटना आहे. विशेष म्हणजे ज्या ऑडी कारनं हा अपघात झाला ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. शिवाय अशा अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये होते हे तपासात समोर आलंय, परंतु पोलिसांनी संकेतवर गुन्हा दाखल करण्याचं टाळलेलं आहे. त्यामुळे संकेतसाठी कायदा वेगळा आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपुरातील हिट अँड रन प्रकरणावरून राजकारणानं चांगलाच वेग पकडलाय, कारण ज्या भरधाव ऑडीनं वाहनांना धडक दिली ती ऑडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीची असल्याचं समोर आलंय. या अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये होते असं पोलिसांनी स्पष्ट केलंय, आणि त्यामुळे या प्रकरणात संकेत बावनकुळेंना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय. रविवारी मध्यरात्री 12:30 भरधाव ऑडीची दोन कार आणि एका दुचाकीला धडक. कारमध्ये अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार उपस्थित असल्याचं सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं. सुषमा अंधारेंच्या ट्विट नंतर संकेत बावनकुळेंचं नाव समोर. ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या नावावर रजिस्टर. सोमवारी रात्री पोलिसांनी संकेत बावनकुळेंना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित असल्याचा पोलिसांचा खुलासा. गाडी तुमची आहे बावनकुळ्यांची, गाडीनं 6 गाड्यांना ठोकर मारली, 4 लोक जखमी आहेत, त्यातले 2 अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहेत आणि ते जीवन मरणाशी झुंज देत आहेत. नागपूरला लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले, गाड्या ठोकरल्या. त्यानंतर 2 वेळा झालं आहे, सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणेच. त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली. पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळ्यांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही? उसकी पूरी जांच पुलिस कर रही है और उसमें FIR भी पुलिस ने दाखिल किया हुआ है, उसके सारे तथ्य भी पुलिस ने सामने लाए हुए हैं. अब जिस प्रकार से उसके ऊपर राजनीति की जा रही है, मुझे लगता है वो गलत है. इस प्रकार से बावनकुळे जी को टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर राजनीति करना ये ठीक नहीं है. रविवारी मध्यरात्री नागपूरच्या रामदास पेठ परिसरात हॉटेल सेंटर पॉइंट जवळ हा अपघात झाला. पाठलाग करणाऱ्यांच्या तावडीत अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार हे दोघं सापडले. या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आता संकेत बावनकुळेंची उशिरा वैद्यकीय चाचणी करून नेमकं काय निष्पन्न होणार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. लाहोरी बारमधून अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि संकेत बावनकुळे जेवण करून निघाले. अर्जुन हावरे ऑडी चालवत होता, संकेत बावनकुळे त्याच्या बाजूला तर रोनित चिंतमवार पाठच्या सीटवर होता. ऑडीनं रामदास पेठ परिसरात 2 कार आणि 1 बाईकला धडक दिली. नागरिक पाठी लागल्यानं तिघांनी न थांबता ऑडी वेगानं पुढे नेली. टायर फाटल्यानं अखेर ऑडी थांबली, दुसरी गाडी बोलवून त्यातून संकेत बावनकुळे निघून गेले, तर ऑडीतील दोघे पाठलाग करणाऱ्यांच्या तावडीत सापडले. दोघांना पोलीस स्थानकात नेलं. अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार यांचा मद्यप्राशनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अधिक चौकशी केली असता संकेत बावनकुळेंचं नाव समोर आलं. अद्याप संकेत बावनकुळेंची वैद्यकीय चाचणी नाही. मुझे लगता है अगर बेटे के नाम पे गाड़ी है, अगर वो गाड़ी मालक दोषी है, गाड़ी तो कोई और चला रहे थे. मुझे लगता है कोई एक उनका दोस्त गाड़ी चला रहा था, कि चाहे मेरे बेटे के नाम पे गाड़ी हो या कोई अपराधी हो, उस पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए और पुलिस के नियम से कोई भी जो नियम बैठता है वो नियम से कार्रवाई होनी चाहिए. दारूच्या अंमलाखाली असलेल्या मित्राला संकेत बावनकुळे यांनी कार का चालवायला दिली होती, अपघात झाल्यानंतर घटनास्थळाहून पळून का गेले, शुद्धीत होते तर थांबले का नाही, असे अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत. आणि त्यामुळे या अपघात प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय, तर काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सावध भूमिका घेतली आहे.
मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो वा कोणाचाही असो, जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सुषमाताई तिकडे राहतात, मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे, ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे, कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन होतो. आणि जर कुठे संकेत बावनकुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थिती आम्ही सोडलं नसतं. किसी की लड़की के ऊपर ऐसे इमिजिएट कुछ कहना ये ठीक नहीं है. मुझे का जो मुद्दा है, क्या हुआ, कौन गाडी चला रहा था, कैसे एक्सीडेंट हुआ, ये समझ लेने दीजिए. तो मैंने इन दोनों से अब पूछूंगा क्या हुआ है. लेकिन बावनकुले जी का लड़का है, क्या किया है वो बावनकुले जी और उनके लड़के को ही पता है. आधी पुण्यातलं पोर्शे कार, मग वरळीतलं हिट अँड रन प्रकरण आणि आता नागपुरातील ऑडीचं प्रकरण. हिट अँड रनच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि त्यामुळं सर्वसामान्यांना कुणी वाली आहे की नाही, पैसा पॉवरच्या जोरावर सुटका होते हा माज या अमीरजाद्यांना आलाय का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.